राज्यातील विविध वार्डामध्ये निघालेल्या रॅपिड टेस्ट मध्ये कोविड रुग्ण संख्या आतापर्यंत 22 वर पोहोचली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या आतापर्यंत 50 लोकांना क्वारंटाईन म्हणून नेमलेल्या तेलनारा येथील सेंटरवर भरती केले असून त्यांच्यावर प्रशासन लक्ष ठेवत आहे. आज हिवरखेड येथील सुरुवातीला 15 जुलैला पहिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह म्हणून अकोला येथे कोविड-19 सेंटर मध्ये उपचार घेत होता. तेव्हापासून आजपर्यंत हिवरखेड मध्ये 22 रुग्ण नोंद झाले आहे. हिवरखेड येथील त्या महिलेचे वय 70 असून यांना अस्थमाचा त्रास होता अशी माहिती मिळाली आहे. तसेच वयोमानाने कोरोनाचा मुकाबला करण्यास प्रतिकार शक्ती साथ देत नसल्यामुळे अखेर त्या महिला रुग्णाचे काल निधन झाल्याने ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून व प्रशासनाकडून माहिती प्राप्त झाली आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी, पावसाळ्यात स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, परिवाराला सोडून विनाकारण घराबाहेर जाऊ नये, मास्कचा वापर आवर्जून करावा, शासनाचे आदेशाचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा, नसल्यास साबणाने हात स्वच्छ साफ करत राहावे, स्वतःची व परिवाराची काळजीसाठी घरीच लॉकडाऊन राहा असे ठाणेदार आशिष लवांगडे व आरोग्यवर्धिनी हिवरखेड व ग्रामविकास अधिकारी भीमराव गरगर तसेच ग्रामपंचायत कडून हिवरखेड कोरोना मुक्त समिती कडून नागरिकांना सूचना करण्यात आल्या. रुग्णसंख्या 22 वरती पोहोचली असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून आज रोजी 21 रुग्णांवर उपचार सुरू आहे. MCA न्यूज करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड.